नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे परत एकदा तुमचं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करतो. मित्रांनो, आज मी NRA CET संदर्भातली एक मोठी अपडेट घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. नेमकी ही अपडेट काय आहे आणि कशा संदर्भात ते सगळं इम्प्लिमेंट होणार आहे हे सांगण्याच्या आधी मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नवीन एक्झामचं नोटिफिकेशन त्याच्या अपडेट्सबद्दल माहिती मिळेल. बोर्डेज करिअर अकॅडमीचं टेलिग्राम चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि बोर्डेज करिअर अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका, ज्याच्यावर फ्री मटेरियल तुम्हाला अवेलेबल असेल. तर मित्रांनो, NRA CET ची चर्चा मागच्या 1.5 वर्षापासून कंटिन्यू सुरू आहे आणि मागे सेंट्रल गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केल्याप्रमाणे सप्टेंबर 2021 पासून NRA CET ही लागू होणार होती, परंतु ती आता ही जी NRA CET आहे ही 2022 पासून, म्हणजे 2022 ची जी सुरुवात असेल तिथून NRA CET ही लागू होणार आहे. ही जी NRA CET आहे ही या पेंडेमिकच्या सिच्युएशनमुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता NRA CET म्हणजे ॲक्च्युअल NRA CET हे नेमकं काय करणार आहे, तर NRA CET ही जी CET आहे ही कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. कोणत्या कोणत्या एक्झामची? तर आत्तापर्यंत मित्रांनो सगळ्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्स, त्याच्यानंतर रेल्वेच्या एक्झाम्स आणि बँकांच्या एक्झाम, या तिन्ही जे एक्झाम्स व्हायच्या या वेगवेगळ्या रिक्रुटमेंट एजन्सीज, म्हणजे आता बँकांच्या एक्झाम IBPS कंडक्ट करायचं, त्याच्यानंतर CGL, CHSL, त्याच्यानंतर MTS, बाकीच्या बऱ्याच ज्या एक्झाम्स आहेत वेगवेगळ्या पोस्टसाठीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, हे स्टाफ सिलेक्शन कमिशन कंडक्ट करत होतं. त्याचं एक वेगळं स्टाफ सिलेक्शन कमिशन नावाचं कमिशन होतं. रेल्वेच्या एक्झाम्स रेल्वे बोर्ड कंडक्ट करायचं. तर आता ह्या एक्झाम सगळ्या एकाच छताखाली येणार आहेत, ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तर NRA CET आहे. मित्रांनो, NRA CET ही पुढच्या वर्षीच्या 2022 पासून सुरुवात होणार आहे, त्यामुळे आता या वर्षी ज्या एक्झाम्स होणार आहेत SSC च्या आणि बँकांच्या, त्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. आता ज्या एजन्सीज म्हणजे SSC, CGL, CHSL या एक्झाम जे स्टाफ सिलेक्शन कमिशन कंडक्ट करणार आहे आणि बँकांच्या एक्झाम ज्या IBPS कंडक्ट करतं आहे, याच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. म्हणजे एक्झामवरही परिणाम होणार नाही, त्याच्या रिझल्टवरही त्याचा काही परिणाम होणार नाही, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सध्यापुरतं तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, वेळोवेळी अजून त्याच्या अपडेट जर का आल्या तर तुम्हाला नक्कीच बोर्डेज करिअर अकॅडमीवरनं मी तुम्हाला ते सांगेल. तुर्तास इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.